दुचाकी चोरणाऱ्या सराई चोरट्याला गजाआड करण्यात पोलिसांना अखेर यश आले असून यातील एक आरोपी सध्या फरार आहे। ही धडक कारवाई कल्याण महात्मा फुले पोलिसांनी केली आहे। याची अधिक माहिती अशी की कल्याण मध्ये एक दुचाकी चोरीची गुन्ह्याचा तपासादरम्यान कल्याण महात्मा फुले पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास अटक केली आहे। या दुचाकी चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल 5 दुचाक्या हस्तगत केल्या आहेत। आनंद उर्फ लल्ला सोनी असं या चोरट्याचं नाव असून सोनी सराई चोरटा असून हा चोरटा आपल्या साथीदारांसह पार्किंगला ठेवलेल्या महागड्या दुचाकी चोरून त्या झोपडपट्टी व स्लम परिसरात विकत असे। पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपीवर कल्याण डोंबिवली व ठाण्यामधील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। या घटनेची अधिक माहिती कल्याणचे एसीपी अनिल पवार यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। महात्मा फुले पोलीस स्टेशनला 8/8/2020 रोजी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये एक स्कूटर प्लेजर स्कूटर MH05AV 65 या क्रमांकाची गाडी चोरला गेली, त्यावरून हा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना एक गुप्त बातमीदारामार्फत आमचे सिनियर के जाधव यांना माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे एक आरोपी आपण ताब्यात घेतला होता। त्याचं नाव आनंदरूप लल्ला कल्पनाथ सोनी, साई प्लाझा बिल्डिंग रूम नंबर 200 काका डाव्याजवळ हाजीमलंग रोड या ठिकाणचं राहणार आहे। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं कल्या गुन्ह्यामध्ये अटक करून चौकशी केली असता त्यानं ते प्लेजर गाडी चोरल्याचं कबूल करून त्याच्या व्यतिरिक्त अजून 4 गाड्या चोरल्याची त्यांनी माहिती दिली। त्याप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता, मानपाड्याचा गुन्हा दाखल आहे, मग पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हा दाखल आहे, अनेक रॉयल एनफील्ड क्लासिक ही गाडी चोरल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। अशा 5 गाड्या त्याच्याकडून साधारणपणे 1,85,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अशा प्रकारे ही अत्यंत चांगली कामगिरी सिनियर के जाधव त्याचप्रमाणे ए पी एस सरदे त्यांचे स्टाफनी अहोरात्र परिश्रम घेऊन ह्या आरोपी अटक करून तिथून अवघती सांगितली। हा आरोपी आनंदरूप लल्ला कल्पनाथ सोनी 21 वर्षाचा आहे। हा चोरी करायचा गाड्या आणि त्याची विक्रीसाठी त्याला चोरी करायचं होतं।